आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। बदलापूर मध्ये दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत आहे। त्यातच काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोची स्वानंद मीडियाने पडताळणी केली। आम्ही बदलापूर गावातील ठाकूरवाडीत भेट दिली आणि गावातील महिलांनी पाण्यासाठी ठेवलेले हंडे हे पाहून आम्ही चक्क हे शहर आहे की ग्रामीण भाग अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली। मंगळवारी तर पाणी आम्हाला निदान 2 तास तर सोडा ना तुम्ही। काल आमच्या बायका 2 दिवस 2 वाजल्यापासून बसलेल्या भांडी लावून जसं काय मयत झालाय एवढी लोक हसत होती आम्हाला, पण निदान तुम्ही 2 तास तरी आम्हाला, 1.5 तास 1 तास तरी पाणी पाहिजेच ना आम्हाला भरपूर। सगळ्यांची भांडी रिकामी राहिली, फक्त 4-4 हांडे पाणी भेटला आम्हाला, मग त्याचा फायदा काय? एवढी पाईपलाईन आले आमचा फायदाच नाही ना शेवटी। ड्रायव्हर पण आम्हाला प्रेशरने पाणी आलं नव्हतं, त्या दिवशी लवकर सोडलं, सोमवारी पाणी येत नाही आम्ही कबूल करतो। काल मंगळवार असून 20 मिनिटं पाणी सोडलं, 4-4 हांडे आम्ही घेतला, आंघोळ्या बंघोळ्या आम्ही कशाने करणार? इथे कसलीच सोय नाही, नाही बोरिंगची ना कचरा, विहीर नाही, बोरिंग नाही, तळा इथे आम्हाला पाणी लागलं, मी आणतो कुठं मग पाणी आगले तर आम्ही टेम्पोने भाड्याने नदीवरून पाणी आणतो। पाईपलाईन 2-2 3-3 गेल्यात पण एकही पाणी येत नाही पाईप मध्ये, पण कनेक्शन गेलाय, फायदा काय त्याचा शेवटी आम्हाला? आहे ना प्रेशर, आहे ना पाणी, नसेल तेव्हा कमी सोडा, पण असेल त्या दिवशी तर सोडा, असेल त्या दिवशी तर आम्हाला भरपूर पाणी भेटू द्या ना, शिवाय आम्हाला पाण्याची सोय होत नाही ना। आमचे कपडे पडले कशाने धुवायचे? आम्ही काय एवढं चालत नदीवर जाणार? नदीवर आणि बोलते नदीला पाणी कमी, अरे नदीला पाणी कधी कमी होतो? आमच्या उल्हास नदीला भरपूर पाणी असतो, कधीच आयुष्यात कमी नाही होणार आमचं पाणी उल्हास नदीचं। आहे ना काय ना काय चाले करतात एकदम बेकार। म्हणजे आम्ही हे न्यूज दिली होती तेव्हा थोड्या दिवस पाणी व्यवस्थित व्यवस्थित आलेला आम्हाला टाइम पाणी चांगलं येत होतं, आणि आता एकच टाइम नाटक चालू झालेली आहे, एकच टाइम पाणी येतो ते पण व्यवस्थित सोडत नाही आम्हाला पाणी, फक्त एकच पाणी। आमदाराच्या घरी 24 तास पाणी आहे, इथं काय आमदार काय आमदार आहे ना तो, आम्हाला काय फायदा आहे त्या आमदाराचा? नाही तरी फक्त त्याचा वाढदिवस असला का दिवस भर 24 तास नल चालूच असतो बस, दुसरा काय नाही, एरवी काय नाही, मग काय आता बोलणार? गरीबाला पाणी नाही बोलल्यानंतर, आणि नावाला सिटी एरिया, कसली सिटी एरिया ही? बदलापूर नगरी ना 1000 खबरी, तर पाण्याचा तोटा आणि नदी जवळ, फायदाच नाही ना त्याचा। मग आमदार ने खासदार कसला, ते आमदार ने खासदार आहेत, टायमापुरतं मतदानाला काय येतील? ताई आमच्याकडे लक्ष द्या, ताई गरिबांकडे लक्ष द्या, मग चुली परत काय शिजतो काय नाही, बस झालं काम झालं का? तुम्ही कोण आम्ही कोण? कडाने गेलं तरी हाक नाही, बाय कशी आहेस? नाही चाललंय पुढं। या गावच्या परिसरात पाणी हे अत्यंत कमी दाबाने येत असून पाण्याकरिता लोकांना नदीवर जावे लागते, त्यामुळे महिलांनी राजकारणांना धारेवर धरले आहे। या परिसरातील पाण्याची समस्या कोण दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कैलास जाधव सह तन्मय सोनी, स्वानंद मीडिया, बदलापूर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।